ह्या सगळ्या जरी चर्चा असल्या तरी एकनाथ शिंदेला असं डावलून चालणार नाही. ज्या एकनाथ शिंदेंनी सगळी शिवसेना भाजपसोबत आणली त्या एकनाथ शिंदेंना जर आज अशा पद्धतीने वागणूक दिली. ए जरा नीट नीट गडबड करू नका. आता खाली घे थोडं. राज्यपालांना भेटतात, निवेदन पत्र देखील दिलेले. काय निवेदन पत्र दिले आणि कोंडी फुटलेली आहे का? आपल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज 5:30 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे. आम्ही शिवसेनेच्या वतीनं सगळ्याच आमदारांनी, माजी मंत्र्यांनी, माननीय एकनाथ शिंदे साहेबांना कळकळीची विनंती केलेली होती की कुठच्याही परिस्थितीमध्ये सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री बनलं पाहिजे. त्यांनी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते देखील सरकारमध्ये असले पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका होती. आणि मला सांगताना आनंद होतोय की शिवसेनेचे आमचे सगळे आमदार, शिवसैनिक, महायुतीचे सगळे आमचे आमदार आणि माननीय देवेंद्रजींनी स्वतः देखील एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केलेली होती. आणि या सगळ्यांच्या विनंतीला, इच्छेला मान देऊन माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हे उपमुख्यमंत्रीपद घ्यायचं मान्य केलं. त्यानंतर आम्ही सगळे माननीय देवेंद्रजींना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर आलेलो होतो. त्यांच्याकडनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शिफारसीचं जे पत्र आहे ते आमच्याकडे देण्यात आलं आणि ते आता आम्ही राजभवनावर येऊन राजभवनाचे जे प्रधान सचिव आहेत प्रवीण दराडे त्यांच्याकडे सुपूर्त केलेलं आहे. आणि आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन, आम्ही जी इच्छा व्यक्त केली होती त्या इच्छेला मान देऊन माननीय एकनाथ शिंदे साहेब 5:30 राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील हे आता निश्चित झालेलं आहे. कोंडी अजिबात नव्हती. प्रत्येकाची म्हणजे जे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत ते देवेंद्रजी असतील, आम्ही माजी मंत्री सगळे असू, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी असतील, शिवसेनेचे सगळे आमदार असतील, शिवसेनेचे खासदार असतील, यांची प्रामाणिकपणाची इच्छा होती की ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रासाठी, आमच्या सगळ्यांसाठीच फार मोठं राजकीय योगदान देऊन आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं होतं, त्यांचं सरकारमध्ये असणं हे अतिशय आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं आवश्यक होतं, जनतेच्या दृष्टीनं आवश्यक होतं. आणि म्हणून काल देखील आम्ही सगळ्यांनी, जेवढे आमचे शिवसेनेचे आमदार आहेत, खासदार आहेत, महत्वाचे पदाधिकारी आहेत, या सगळ्यांनीच शिंदे साहेबांना विनंती केली की तुम्ही जो विचार करताय की संघटन प्रमुख म्हणून, पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रभर फिरून संघटन करायचं आणि अन्य कोणाला तरी संधी द्यायची हे आम्हाला कोणालाही मान्य नाही. तुम्ही तर पक्षप्रमुख आहातच, तुमच्यासोबत आम्ही सगळे आहोत, परंतु ते उपमुख्यमंत्री बनले पाहिजेत ही शिवसैनिकाच्या, प्रत्येक सर्वसामान्य शिवसैनिकाची इच्छा होती आणि ती आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केली, त्याबद्दल आम्ही सगळे त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. याबद्दल मला असं वाटतं की ह्या सगळ्या आपल्यापर्यंतच्या बातम्या पोहोचत आहेत, त्याच्यामध्ये काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजींशी देखील स्पष्ट पद्धतीनं बोलू शकतात, माननीय मोदी साहेबांशी देखील बोलू शकतात, अमित शाह साहेबांशी देखील बोलू शकतात. ज्या व्यक्तीनं सलग 2 पत्रकार परिषद घेऊन माननीय नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब जो निर्णय मुख्यमंत्रीपदाचा घेतील त्याला पूर्ण शिवसेना समर्थन करेल ही घोषणा केलेली होती, त्याची अंमलबजावणी ते करतायत, त्याच्यामुळं खातेवाटपाचा विषय असेल किंवा मंत्रिपदाचा विषय असेल हे तिन्ही नेते मंडळी एकत्र बसून नक्की चांगल्या पद्धतीनं सोडवतील. त्याच्यामधनं कुठेही वेगळं चित्र निर्माण करण्याची कोणाची इच्छा असणार नाही आणि हे देखील स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. सर हिंदी में जाना चाहेंगे सर, एक मराठी मध्ये तिघच लोक शपथ घेणार आहेत, मोदी आ रहे हैं, हिंदी में जानना चाहेंगे. मला मला असं वाटतं की माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. बाकीचं मंत्रिपदाची शपथ नाही होऊ शकत अंदाजे सर, आजची बैठक झाली सर, क्या आपने प्रोसिजर की एकनाथ शिंदे शपथ लेंगे? आप सबको पता है कि कल शिवसेना के सब MLA, सब एक्स मंत्री, हमारे सब कार्यकर्ता, सब पदाधिकारी, महिला आघाड़ी के सब पदाधिकारी, हमने एक विनती की थी एकनाथ शिंदे साहब को कि आपने उपमुख्यमंत्री होना चाहिए, शपथ लेनी चाहिए, ये हमने विनती की थी और हमको विश्वास था कि वो स्वीकार करेंगे. विद्यमान जो अभी मुख्यमंत्री होने वाले हैं वो देवेंद्र जी ने भी उनसे विनती की थी, महायुति के सब आमदार लोगों ने की थी, तो उस विनती का सम्मान करते हुए माननीय एकनाथ शिंदे साहब ने जो हमको विश्वास था उसी तरह वो स्वीकार करने का ऐलान किया
बाद में हम देवेंद्र जी के पास आए, उन्होंने हमारे पास एक जो लेटर दिया था राजभवन के लिए वो लेके हम राजभवन में आए थे। प्रवीण दराडे करके जो प्रधान सचिव है राजभवन के, उनके पास हमने वो सुपुर्द किया है। अभी 5:30 बजे मुख्यमंत्री देवेंद्र जी और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब भी शपथ लेंगे उप मुख्यमंत्री पद की। सर, ऐसा कहा जा रहा था कि ये दबाव की राजनीति कर रहे हैं, उनके बारे में आप क्या जवाब? नहीं, दबाव की अगर राजनीति रहती तो पिछले 5 दिन में 2 बार खुद एकनाथ शिंदे साहब ने खुद की पत्रकार परिषद लेके समर्थन जो डिक्लेयर किया वो हम नहीं करते, क्योंकि उन्होंने बोला था कि केंद्रीय नेतृत्व जो नरेंद्र मोदी साहब है, अमित शाह साहब है, जो इथे दृश्य बघतोय आपण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये आलेले आहेत। ते आझाद मैदान परिसरामध्ये आलेत। भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या सोहळ्याला उपस्थित राहत आहेत आणि ते या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आझाद मैदानात भव्य दिव्य असा सोहळा होतोय, शपथविधी सोहळा। मुंबईमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दाखल झालेले आहेत। तर प्राथमिक माहिती हीच येते की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। अजित दादा है, वो बैठ के वो तय करेंगे कि किसको कौन सा खाता रहेगा, कौन मंत्री बनेगा, ये अभी आगे जाके होने वाली बात है। अभी तो शाम को 5:30 बजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब के उपस्थिति में जो ओथ सेरेमनी हो रहा है उसमें उप मुख्यमंत्री करके माननीय एकनाथ शिंदे साहब शपथ लेने वाले हैं। मान देऊन उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेंनी स्वीकारलेलं आहे। ते शपथ घेणार आहेत संध्याकाळी। देवेंद्र फडणवीसांना आधी आम्ही भेटलो आणि त्यानंतर राजभवनावर आलो। आम्ही राजभवनावर पत्र दिलेलं आहे आणि पत्र दिल्यानंतर शपथविधीला एकनाथ शिंदे देखील उपस्थित असतील आणि ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील। खात्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट केलंय की तिन्ही नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्याशी प्रत्यक्ष संवाद शिंदेंचा आहे, त्यामुळे ते कुठल्याही विषयासंदर्भात या तिघांशी बोलू शकतात। पण खात्यासंदर्भात अडून बसणारे शिंदे नाहीत, त्यामुळे खात्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही आणि त्याविषयी चर्चा होत राहील, अजूनही चर्चेच्या फेऱ्या सुरू राहतील असं उदय सामंतांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र आम्ही सगळ्यांनी जो आग्रह धरला होता त्याचा मान शिंदेंनी ठेवला। आपण अजित कडे जाऊया। अजित, काय अपडेट? सुवर्ण निजोरी लोकमत वरती आपण जे फोटो पाहतोय ते सर्वात आधी फोटो आपल्याकडे आहेत। त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो पाठिंबा दिला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आणि तिथून एक पत्र घेऊन सुरुवातीला सागर बंगल्यावरती जाऊन भरत गोगावले असतील, रवींद्र फाटके, उदय सामंत, त्यानंतर काही खासगी व्यक्ती आहेत एकनाथ शिंदे यांच्या, ते जाऊन त्यांनी सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। तिथून जे पत्र आहे त्या पत्रावरती देवेंद्र फडणवीस यांची संमती घेऊन पुढे राज्यपालांची भेट घ्यायला देखील हे सगळे मंडळी जे आहेत, शिवसेना शिष्टमंडळ जे आहे ते राज्यपालांची भेट घ्यायला गेले होते। त्याचे आतले दृश्य की तिथं कोणकोण उपस्थित होते आणि कशी भेट झाली या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपण फोटोच्या माध्यमातून पाहू शकतो। आणि थोड्याच वेळात साधारणपणे 4:30 सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिले देवेंद्र फडणवीसांची भेट घेतील आणि त्यानंतर तिथून शपथविधी जातील असं कळतंय। त्यानुसार आता पुढचा जो भाग आहे शपथविधीचा थोड्याच वेळात सुरुवात होईल। ओके, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल अजित। ही दोन्ही दृश्य आपण बघतोय, एक सागर बंगल्यावर आले होते शिवसेनेचं शिष्टमंडळ, देवेंद्र फडणवीसांची सही घेऊन पुन्हा पुढे ते लेटर राजभवनावर गेलं आणि राजभवनावर राज्यपालांकडे सुपूर्द करताना ते लेटर आपण बघतो आहोत शिष्टमंडळ। ही दोन्ही दृश्य एका वेळेला। एक छोटासा ब्रेक, काही क्षणात पुन्हा भेटतोय। पहा फक्त News18 लोकमत। मागील 10 वर्षापासून सलग आज एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत। आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी होणार आहे अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे।
आझाद मैदानामध्ये आज महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून पंतप्रधान मोदींसह विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पडणार आहे. महायुतीच्या शपथविधीसाठी अमित शहा दुपारी मुंबईमध्ये दाखल होतील. यावेळी शहांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती बैठकीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शपथविधीपूर्वी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे. महायुतीचा आज भव्य असा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र या सोहळ्याला महाविकास आघाडीचे नेते जाणार नसल्याची माहिती मिळते. उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांना निमंत्रण देऊनही त्यांनी जाण्यास नकार दिलाय. महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे सुद्धा गैरहजर राहणार आहेत. काही वैयक्तिक कारणांमुळे राज ठाकरे शपथविधीला जाणार नसल्याची माहिती समोर येते. शपथविधीच्या पार्श्वभूमीवरती अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावरती हालचालींना वेग आलाय. राष्ट्रवादीचे अनेक नेते देवगिरीवर दाखल झालेत. दरम्यान राष्ट्रवादीकडून आशुतोष काळे, सुनील शेळके, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक या आमदारांपैकी एकाला मंत्री पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. आज शपथविधीनंतर मंत्रालयामध्ये पहिली मंत्रिमंडळ बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बैठकीमध्ये मोठ्या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. नागपूरमधील मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यावरील नावाची पाटी बदलण्यात येणार आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच उद्यापासून रामगिरी बंगल्याबाहेर फडणवीसांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. 2.5 वर्षांमध्ये राज्यातील संपत्तीवर दरोडे पडले असून राज्याची लूट न होण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असेल असं राऊत म्हणालेत. दिल्लीसोबत पंगा घेण्याची हिंमत शिंदेमध्ये नसून उपमुख्यमंत्रीपदाचं आरक्षण हे अजित पवारांसाठीच ठेवल्याचा टोला देखील संजय राऊत यांनी लगावलाय. पवार गटाचा एकही खासदार अजितदादांच्या संपर्कात नाही. राष्ट्रवादीच्या पवार गटाचे काही खासदार अजितदादांच्या संपर्कात असल्याच्या नुसत्या वावड्या पसरवल्याचं देखील म्हटलं गेलंय. पवार गटाचे लोकसभेतील प्रतोद डॉक्टर अमोल कोल्हे यांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यासाठी नरीमन पॉईंटवर जोरदार तयारी करण्यात आली आहे. रस्त्याच्या दुतर्फा महायुतीत घटक पक्षांचे झेंडे आणि नेत्यांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ पोस्टर्स झळकलेत. पोस्टर्सवर तो पुन्हा आला, महाराष्ट्राचा महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी असे आशयाचे पोस्टर्स झळकवण्यात आले. महायुतीच्या भव्य शपथविधी सोहळ्यासाठी संपूर्ण मुंबई शहर सज्ज झालंय. शहरामध्ये सर्वत्र महायुतीचे पोस्टर्स आणि झेंडे लावण्यात आलेत. विशेषत नरीमन पॉईंट या परिसरामध्ये भगवमय वातावरण पाहायला मिळत आहे. महायुती सरकारच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण दक्षिण मुंबई, आझाद मैदान, मरीन ड्राईव्हसह परिसरामध्ये महायुती सरकारचे अभिनंदन करणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार असून या सोहळ्यामुळे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते वासुदेव बळवंत फडके चौकादरम्यान वाहतूक बंद असणार आहे. महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी बीडमधील प्रमुख संत महंतांना निमंत्रण देण्यात आलं. महंत हबप शिवाजी महाराज, महंत लक्ष्मण मेंगडे, महंत राधाताई सानप यांना निमंत्रण करण्यात आलं. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधीसाठी नाशिकमधील वेगवेगळ्या आखाड्यांचे साधू महंत मुंबईमध्ये होणाऱ्या शपथविधीसाठी नाशिकहून रवाना झाले. शपथविधी सोहळ्यासाठी विविध संत महंतांना निमंत्रण देण्यात आलं. फैजपूर येथील महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराजांना देखील शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलंय. राज्यात स्थापन होणाऱ्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज गुरुवारी आझाद मैदानावर होणार आहे. त्यानिमित्तानं मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोहळ्यासाठी किमान 5 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 15 पोलीस उपायुक्त आणि 29 सहाय्यक पोलीस आयुक्त तैनात करण्यात आले. मागील 10 वर्षापासून सलग ऊर्जा खातं नागपूरकडे आहे. युती सरकार असताना ऊर्जा खातं हे बावनकुळेमध्ये कडे होतं, त्यानंतर नितीन राऊतांकडे, तर त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी ऊर्जा खातं सांभाळलं. मात्र आता ऊर्जा खातं मिळावं यासाठी अजित पवार आग्रही आहेत. त्यामुळे यंदा ऊर्जा खातं नेमकं कुणाकडे जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर यावलमध्ये भाजपकडून जल्लोष करण्यात आला. शहरातील भुसावळ टी पॉईंट चौकामध्ये फटाके फोडत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्यानं भाजपच्या कार्यकर्त्याकडून अहिल्यानगर शहरामध्ये रॅली काढत पेढे वाटप करण्यात आलं. रॅलीमध्ये महिला कार्यकर्त्यांचा जास्त सहभाग पाहायला मिळाला.
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागताच कराड दक्षिण मतदारसंघामध्ये अतुल भोसलेंच्या कार्यकर्त्यांकडून मिठाई वाटप करण्यात आलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. देवगड समुद्रामध्ये एका निकामी नौकेचा अवशेष तरंगत असून याचा मच्छीमारांना धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी मच्छीमार बांधवांकडून करण्यात येत आहे. काझीरंगाच्या नॅशनल पार्कच्या कोहोर रेंजमध्ये पर्यटकांना गोल्डन टायगरचं दर्शन झालंय. गोल्डन टायगर या जंगलातील अत्यंत दुर्मिळ असा प्राणी असून 10,000 वाघांपैकी एक वाघ हा विशेष वैशिष्ट्यांसह जन्माला येतो आणि काझीरंगात असे 4 सोनेरी वाघ आहेत. जळगावच्या भडगाव तालुक्यामध्ये 857 हेक्टरवरील तुरीची लागवड करण्यात आली आहे. सध्याचं वातावरण पोषक असल्यानं पीक चांगलं भरत असून यंदा चांगलं उत्पादन मिळेल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आज एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी होणार आहे अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. आझाद मैदानामध्ये आज महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून पंतप्रधान मोदींसह विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पडणार आहे. महायुतीच्या शपथविधीसाठी अमित शहा दुपारी मुंबईमध्ये दाखल होतील. यावेळी शहांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती बैठकीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शपथविधीपूर्वी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे. महायुतीचा आज भव्य असा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र या सोहळ्याला महाविकास आघाडीचे नेते जाणार नसल्याची माहिती मिळते. उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांना निमंत्रण देऊनही त्यांनी जाण्यास नकार.